घरोघरी दिवाळीचं धूमधडाक्यात स्वागत केलं जात आहे आणि अर्थातच दिवाळी म्हटलं की फुलांच्या बाजारातली खरेदी ही आलीच। सध्या मी आहे दादर फुल मार्केट मध्ये। दादर फुल मार्केट हे मुंबईतलंच नाही तर महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं फुल मार्केट, फुलांची एक मोठी बाजारपेठ समजली जाते। अर्थातच गेले काही सण आपण बघितलेला आहे की फुलांच्या बाजारात आपल्याला बरीच स्वस्ताई बघायला मिळाली। ग्राहकांच्या दृष्टीने झेंडूची फुलं ही साधारणतः 60 रुपये ते 70 रुपये किलोपर्यंत आहेत। गेल्या वर्षी याच फुलांचा भाव आपल्याला जास्त बघायला मिळाला होता। मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने यंदाचा फुल बाजार हा त्यांना किती फायदेशीर आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासोबतच दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जर फुल बाजारात वेगवेगळी खरेदी करत असाल तर तुमच्यासमोर वेगवेगळे काय पर्याय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत दादर फुल मार्केटचे अध्यक्ष आहेत। पुंडेजी, मला सांगा की यावर्षीचे भाव काय आहेत? दसराचा सण असेल किंवा गेल्या वर्षीचे सणासुदीचे दिवस असतील, नेमका काय फरक आहे? नाही, प्रत्येक वेळी असं होतं की सण आला की 2 दिवस अगोदर कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये पाऊस येतो, त्यामुळे काय होतं, सांगली, सातारा, नाशिक जिल्ह्यामधून भरपूर या मार्केटमध्ये फुलं येतात आणि त्याच विभागामध्ये पाऊस छोट्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे भिजलेली फुलं 30 रुपये 40 रुपये किलो आहे। चांगल्यात चांगली फुलं फार तर 50 रुपये किलो आहे। गुलाबाचे बाजारसुद्धा बोर्डेक गुलाबाचे सामान्य बाजार आहेत, 20 फुलांचा 40 रुपये बंडल, 50 रुपये बंडल असा बाजार आहे। शेवंतीसुद्धा 40 रुपये 50 रुपये भाव आहे, त्यामुळे सर्वसामान्य बाजार आहेत। सर्वांनी मुंबई महानगरातील ग्राहकांनी मार्केटमध्ये यावं। मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सणासुदीला जी ओरिजिनल फुलं आहेत ती फुलं वापरावी, प्लास्टिकची फुलं वापरू नये। आपल्या माध्यमातून मुंबईतील सर्व जनतेला मी आवाहन करतो की फुलांचे भाव जास्त नाही आहेत, आपण कृपया ही ओरिजिनल फुलं वापरावी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीला थोडाफार हातभार लावावा। अगदी बरोबर आहे। यंदा गणपतीच्या वेळेला सुद्धा 2 दिवस आधी पाऊस पडला, दसऱ्याच्या वेळेला 2 दिवस पाऊस पडला आणि सेम पोझिशन आता 30 झालेली आहे, त्यामुळे बाजारामध्ये फुलं 30 रुपयापासून ते 50-60 रुपयापर्यंत आहे आणि गिराईकांना घ्यायला स्वस्त दरामध्ये चांगले पण फुलं सगळी ओली आहेत। अगदी बरोबर आहे। ग्राहकांना हे आवाहन करेल की तुम्ही प्लॅस्टिक फुलांकडे जाऊ नका आणि ही ओरिजिनल नॅचरल फुलं आहेत, ही फुलं घ्या तुम्ही आणि ही फुलं घेऊनच तुम्ही दिवाळी साजरी करा। सध्या जर शेतकऱ्यांची दिवाळी जर आपल्याला गोड करायची असेल तर निश्चितपणे आपण आपली जबाबदारी सुद्धा ओळखली पाहिजे। आपण बघितलं तर झेंडूची फुलं जी आहेत अगदी टवटवीत असा हा झेंडू आपल्याला दादरच्या फुल बाजारात मिळू शकेल। फार भाव नाही आहे, 60 रुपये 70 रुपये अगदी 50 रुपयांपर्यंत सुद्धा खाली भाव आहेत। शेवंतीची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत, यासोबतच आंब्याच्या डहाळ्या आहेत आणि इतर सजावटीचं फुलांचं सामान देखील आहे। त्याच्यामुळे प्लॅस्टिकची फुलं टाळा आणि खरोखरीची निसर्गाचा आनंद देणारी फुलं घेऊन आपलं घर सजवा। कॅमेरामन अजित शिवथरकर, समदेश पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।